मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचं विशेष महत्व आहे। कार्तिक महिन्यात येणाऱ्या इतर पौर्णिमांप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेलाही या महिन्यामध्ये अनन्यसाधारण महत्व दिलं जातं आणि याच कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुराणी पौर्णिमा असंही संबोधण्यात येतं। या दिवशी घरोघरी अंगणामध्ये मंदिरात दिवे लावणं शुभ मानलं जातं। याच पार्श्वभूमीवर नगरच्या सावेडी भागातील दत्त मंदिरात त्रिपुराणी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी संपूर्ण मंदिराला दिव्यांची आरास करण्यात आली होती। दिव्यांच्या प्रकाशात प्रभू श्रीरामांचं मोठं नाव रेखाटण्यात आलं होतं। तसेच स्वस्तिक इतर रांगोळ्याही दिव्यानेच बनवण्यात आल्या होत्या। सुबक अशी तांदळाने काढलेली रांगोळी मंदिराची शोभा वाढवत होती। अगदी नेत्रदीपक चित्र या मंदिरात या पौर्णिमेच्या निमित्ताने अवतरित झालं होतं। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।